राज्यात आणि मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे, त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांनाच नियमांचं कडक पालन करावं लागेल. रात्री मुंबईत संचारबंदी आणि जमावबंदी लागू केली. अनेक सार्वजनिक ठिकाणी लोक नियमांचं पालन करताना दिसत आहेत, पण काही ठिकाणी लोक अजूनही गर्दी करताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी अजूनही लोकांना कोरोनाचं गांभीर्य लक्षात आलेलं नाही. संचारबंदी जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर दादरमध्ये काय परिस्थिती आपल्यापर्यंत घेऊन आल्यात आमच्या प्रतिनिधी मेघा कुचे. सध्या मी दादर इथल्या प्लाझा परिसरामध्ये उभी आहे. आपण इथे जर बघितलं तर सकाळी सकाळी नेहमीच इथे गर्दी होते. आपल्याला आजही अशीच गर्दी पाहायला मिळत आहे. मलबार हिल असेल, वरळी असेल, जुहू बीच असेल, अशा ठिकाणी कडक कारवाई केली जाते, त्यामुळे तिथे थोडी गर्दी कमी दिसते. मात्र भाजी मार्केट असेल की ह्या लोकांना कामानिमित्त बाहेर पडावंच लागतं, त्यांच्यासमोर पर्याय नाही आहे. मात्र जरी कामानिमित्त बाहेर पडत असला तरी नियमांचं पालन करणं गरजेचं आहे, नाहीतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांनाच लॉकडाऊनला सामोरं जाऊ लागू शकतं. कारण मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री या दोघांनीही लॉकडाऊनचा रोडमॅप तयार आहे. जर लोकांनी नियमांचं पालन केलं नाही तर पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरं जाऊ लागू शकतं असा इशारा आपल्याला मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी दिलेला आहे. त्यामुळे कामानिमित्त आता आपल्याला सर्वांना बाहेर पडल्याशिवाय पर्याय नाही आहे. मात्र नियमांचं आपल्याला पालन करावंच लागेल. आता आपल्या सर्वांनाच पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरं जायला लागू शकतं. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश बोयसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. छत्रपतींचा विचार म्हणजे राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येचा उच्चांक झाला. 24 तासांमध्ये 40,414 नवे रुग्ण आढळले आणि 108 रुग्णांचा मृत्यू झालाय. मुंबईमध्ये 24 तासात 6,923 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईप्रमाणेच पुण्यामधली स्थिती देखील गंभीर आहे. पुण्यामध्ये 4,426 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत तर 35 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. मुंबईमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतीये. गेल्या 24 तासांमध्ये मुंबईत 6,923 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे आणि आतापर्यंत शहरात एकदाही इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळलेले नव्हते. 24 तासांमध्ये 8 जणांचा मृत्यू झालाय आणि त्यामुळे शहरातल्या कोरोना मृतांचा एकूण आकडा हा 11,649 वर पोहोचलाय. नागपूरमध्ये कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललाय. जिल्ह्यात गेल्या 24 तासात 3,970 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 58 रुग्णांचा कोरोनानं बळी घेतलाय. जिल्ह्यातल्या 37,776 रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि आतापर्यंत 4,931 रुग्णांनी आपला जीव गमावलाय. पुणे शहरामध्ये रविवारी दिवसभरात 4,426 नवे कोरोना बाधित आढळले आणि 28 रुग्णांचा मृत्यू झालाय. शहरातल्या एकूण बाधितांची संख्या 2,59,500. लाल मातीतली कुस्ती म्हणजे